लक्ष्मण पवारांची भेट घेतली चव्हाणांची घेतली आता आपल्याकडे आहे आबा तिकडेच थांबणार का येत का मी एक उमेदवार आहे लोकसभेची उमेदवार म्हणून मला सर्वांकडे जाऊन मतं मागावे लागतात हा ही प्रथा आहे ही परंपरा आहे आणि त्यामुळे त्या परंपरेप्रमाणे आणि आमच्या जुन्या स्नेहाप्रमाणे मी आदरणीय बदामराव पंडित आबांच्या घरी आणि आमच्या भाभींची आणि त्यांच्या परिवाराची भेट घ्यायला आलेली आहे ही एक प्रथा आहे उमेदवार हा प्रत्येक घरी जाऊन प्रत्येकाला आपली मदत मागण्याचा त्याला अधिकार आहे लोकशाहीने आणि आमचे एवढ्या वर्षाचे संबंध आहेत की लोकसभेला त्यांची भेट घेतली की आम्हाला बरं वाटतं आमची चांगली निवडणूक जाते म्हणून मी आबांच्या घरी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले पण आताच्या प्रगल्भ लोकशाहीमध्ये असं चित्र फार कमी वेळा बघायला मिळतं की एका राजकीय पक्षाचा उमेदवार हा विरोधी पक्षासोबत असलेल्या एखाद्या नेत्यांसोबत पाहायला मिळतो आम्ही नेहमीच केलेलं आहे कारण मला आठवतं की जेव्हा मुंडे साहेब उभे होते तेव्हा अगदी समोरचे विरोधी जे उभे होते उमेदवार त्यांच्या घरी पण आम्ही गेलोय त्यांच्या व्यायांच्या घरी पण गेलोय कारण एक प्रथा आहे ती एक इज्जत देणं आहे आपण त्यांचं मतच गृहित न धरणं हे चुकीचं आहे लोकशाहीने आणि मला वाटतं याच परंपरा योग्य आहेत उमेदवार भेटायला येतच असतो सगळ्याला जसं आम्ही उभा राहिला आम्ही सुद्धा सगळ्यांकडे जात असतो त्या प्रमाणे पंकजा ताई आल्या तर येतील आपल्या मागल्यावर हो पण त्याचा एक वेगळा अर्थ असा असतो राजकीय की तुम्ही सध्याच्या पक्षामध्ये आहात तो पक्ष आणि त्या ज्या पक्षात कोण निवडणूक लढवत आहे हे दोन्ही विरोधी पक्ष आहेत म्हणून उमेदवार कोणाकडे जाऊ शकतो ना मतदाराकडे जाऊ शकतो तसं आम्ही मतदारच आहेत ना बरोबर पण काय वाटतं आबा तुमचा अनुभव आहे तुम्ही इथे आमदार मंत्री म्हणून काम केलंय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कायम भिडचा जो काही एकूण संघर्ष असतो तो जातीवरतीच आधारित असतो म्हणजे हा इतिहास राहिलाय आता मी सगळा अभ्यास मला गेवराई तालुक्याचा मला अभ्यास आहे पहिल्यांदा मी दोन वेळेस अपक्ष म्हणून आमदार आम्ही निवडला नंतर राष्ट्रवादी झालो आता सध्या मी उद्धव साहेबाकडं शिवसेनेमधून आहे कारण शिवसेनेमध्ये मी असताना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला मंत्री केलं होतं त्यांचे उपकार मी अजून सुद्धा विसरू शकलो नाही जरी मी दुसरीकडे कुठं असलो तरी बाळासाहेब म्हणजे आमचे एक हे देवच आहेत आणि आता सुद्धा बाळासाहेबांच्या पक्षामध्येच आहे आता जरी समजा आता नंतर उद्धव साहेब हे नाव जरी बदललं असलं पक्षाचं परंतु बाळासाहेब उद्धव साहेबाच्या गटामध्ये मी आहे आणि त्यामुळे उद्धव साहेबांचे सध्या जे महाराष्ट्रामध्ये दौरे होत आहेत हे न भूतून भविष्यात इतकी पब्लिक त्या कार्यक्रमाला जमा होती आणि त्यामुळं त्यांचा पक्ष आघाडीवर राहील असं माझं पण जातीय समीकरणाबद्दल मी बोलत होतो की वेळमध्ये काय ओबीसी वर्सेस मराठा काय नेहमीप्रमाणेच होणार ते सगळं विधानसभेचे तीन संभाव्य उमेदवार आहेत तुम्ही असाल अमर जयपंडित असतील किंवा लक्ष्मण पवार असतील या तिन्ही संभाव्य उमेदवारांकडे आज ताई भेट देत आहेत त्यांचं विधानसभेची भूमिका कशी असेल काय वाटतं तुम्हाला आज त्या एक उमेदवार म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचताय भविष्यात तुम्ही ज्यावेळेस विधानसभेचे उमेदवार होता त्यावेळेस तुम्ही त्यांची भेट घ्याल किंवा कसं राहील तुम्ही कोणाची भेट घ्या ना पंकजा ते जसं मला भेटायला तसं मी त्यांना भेटायला जाणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट